भारूड आगाराच्या 3 बस गाड्या आज एकाच दिवशी फेल झाल्याची माहिती समोर आली आहे. चिंचवण वडवणी दरम्यान फेल झालेल्या गाडीत प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. बस उसाचे पाचट जळत असलेल्या ठिकाणी बंद पडल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. कव्हर म्हणजे आगारातून जी दुसरी बस पाठवण्यात आली त्या गाडीचे गेअर खराब असल्याचे निदर्शनास आले. तसा रिपोर्टही गाडीत आढळला. धारूर आगार नेहमीच आपल्या गलथान कारभारामुळे चर्चेत असतो. आगाराने प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ खेळू नये. बस गाड्याविषयी व प्रवाशांच्या सुरक्षेविषयी लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलण्यात यावे, नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विश्व मानवाधिकार परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष ॲडव्होकेट सय्यद साजिद यांनी दिला आहे. हां हां, गिअर पडत नाही काही नाही आणि ओके रिपोर्टची गाडी दिली आणि आता उशीर झाला एक चला मग तुझा रिपोर्ट आहे त्याचा बघ. मी आता बघितला रविला शिंदेला फोन केला मी तर ते म्हणते रिपोर्ट नाही काही नाही गाडी सांग म्हणून गेली म्हणतो. आता बघितलं ना मी मला वाटलं खरंच नाही गेली म्हणून तुला फोन करतो पण बघितला रिपोर्ट लिहायला आहे तुझी. अरे बाबा मी तुला फोन लावणार होतो त्या गाडीचा रिपोर्ट आहे मग तुला कसं काय द्यायला लागेल लगेच लावायचा ना फोन केला.